जिल्ह्यात अजगरांचा वावर वाढला असून नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे 2 दिवसात 2 अजगरांना जीवनदान देण्यात आले. ही यशस्वी कार्यवाही माणिकवाडा येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रिसर्चच्या पथकाने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र अजगर जातीच्या बिनविषारी सापाचे वास्तव्य वाढत असल्याचे आढळून येत आहे. याचे प्रमाण राळेगाव पांढरकवडासह नेर तालुक्यात अधिक आहे. त्यात नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे 27 सप्टेंबरला नारायणराव पारधी यांच्या शेतात 4 महिन्यानंतर दुसऱ्यांदा 8 फूट लांबीच्या अजगर जातीच्या सापाला रेस्क्यू करण्यात आले. त्याच्या 2 दिवसानंतरच 29 सप्टेंबरला माणिकवाडा शेत शिवारातच महिंद्रा कांतीलालजी खाबिया यांच्या शेतामध्ये मजुरांना अचानक अजगर दिसून आला. दरम्यान महिंद्रा खाबिया आणि किशोर कवडे यांनी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रिसर्चच्या सर्पमित्रांना पाचारण केले. तसेच बचाव पथकाने यशस्वीरित्या शेतातून अजगराला रेस्क्यू केले. त्यानंतर बचाव पथकाने नेर परिक्षेत्र वन विभागाकडे 2 अजगरांची नोंद करून जंगलात मूळ आदिवासी सोडून दिले. ही कारवाई सर्पमित्र नरेंद्र गुरुणुले मंगेश गुरुणुले यांच्यासह पथकाने केली आहे. यावेळी राम भांगे चेतन भांगे किरण हलमारे गोलू पारधी अमोल लोखंडे अभिजित आसटकर सोनू गावडे आदी उपस्थित होते.